सेलिब्रिटीज आणि त्यांच्या कार्स हा चर्चेचा विषय. आणि आता आणखी एका मराठी कलाकाराने नवीन गाडी घेतलीय. सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार राऊतने नुकतीच नवी कार घेतली. सोशल मीडियावर कारचा फोटो शेअर करत त्याने ही बातमी सगळ्यांसोबत शेअर केली. 24/4/2023 ला नवी बलेनो घरी आली. अक्षय तृतीयेला गाडी घेता आली नाही, पण योगायोगाने सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसाला ती घरी आली. साडेतीन मुहूर्तांपैकी नसला तरी हा देवाचाच दिवस. सचिनच्या एव्हरेज एवढा तिचं मायलेज असावं, सचिनच्या रन्स एवढे तिचे किलोमीटर्स व्हावे, सचिनच्या स्ट्रेट ड्राईव्ह एवढी स्मूथ तिची ड्राईव्ह असावी. वेलकम होम बलेनो, असं भन्नाट कॅप्शन त्याने या पोस्टला दिलंय. ओंकारचं त्याच्या चाहत्यांनी आणि मित्रांनी याबाबत अभिनंदन केलंच, पण भन्नाट कमेंट्स करत त्याची मस्करीही केली. राऊत कॉंग्रॅच्युलेशन्स, स्मगलिंग करतोय मग मोठ्याने बोल ना, असं निखिल बनेने कमेंट करत त्याची मस्करी केली. तर प्रियदर्शिनी इंदलकरने ओंकारच्या कॅप्शनचं कौतुक केलं. तर सूरज जोशीनेही भन्नाट कमेंट करत त्याचं अभिनंदन केलं. अभिनंदन भाई, ही गाडी जिथे चालेल तिथे ऑस्ट्रेलियाच्या पीचपेक्षा कमी खड्डे असू देत. वेस्ट इंडिज विरुद्ध खेळताना घालायला लागत असलेल्या हेल्मेटप्रमाणे बाकी सर्वजण हेल्मेट घालून असू देत. शेन वॉनच्या चेंडूप्रमाणे समोरील गाड्या अचानक न वळू देत. तसेच मलिंगाच्या चेंडूचा वेग कुठलीही गाडी न पकडू दे. तो वेग फक्त तुझ्या कारकिर्दीला असावा. रन काढताना अंगावर येणाऱ्या फिल्डरप्रमाणे कुणीही अचानक गाडी समोर नको येऊ दे आणि धडकाधडकी टळू दे. तुझ्या गाडीच्या पीचवर कुठलीही शिवीगाळ नको होऊ दे, अशी कमेंट त्याने केली. ओंकारची ही नवी गाडी आणि सेलिब्रिटीजनी केलेल्या कमेंट्स तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स.